निप्पाणीसह परिसरामध्ये वटपौर्णिमा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न. पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाला 7 फेऱ्या घालून केले पूजन. हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. आपल्या पतीला उत्तम व दीर्घायुष्य आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं. यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते. या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे, तसेच धनधान्य मुले बाळ संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे, असे वटपौर्णिमेला गहाणे घालतात. वड हा वृक्ष दीर्घायुषी असल्या कारणाने आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे, जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी सुहासिनी महिला मोठ्या भक्तिमय अंतकरणाने वटवृक्षाला मनोभावे पूजन करताना दिसतात. एकमेकींना महिला हळदी कुंकू लावून ओटी भरण्याचा कार्यक्रम करून पूजन करताना दिसून आल्या. ತಾನು ಸುಮಂಗಲಿಯ ಗಿರ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ವ್ರತ ಮಾಡಿದಾಳೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ಸುಮಂಗಲಿಯಾಗಿರ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಈ ವ್ರತವನ್ನು ಮಾಡಿ ಉಪವಾಸ ಬಂದಿದ್ದು ರಾತ್ರಿಯನ್ನು ವ್ರತವನ್ನು ಮುಗಿಸ್ತೀವಿ. ಭರ್ಪೂರ ಯೇಸು ಆಯುಷ್ಯವಾಗವರು ಅಂತ ಸತ್ಯ ಸಾವಿತ್ರಿಯ ಸತ್ಯವನಾಸಾಠಿ ಪೂಜಾ ಕೇಳಿ ವಡಾಚಾರ ಹಾಡಿಗೆ ಪುತಾನು ಪೂಜಾ ಕೇಳಿ ತ್ಯಾಮುಳೆ ಸತ್ಯವನಾಥ ಪ್ರಾಪ್ತ ಪಡೋದು ಮಿಳಾಲ ತ್ಯಾಸಾಠಿ ವ್ರತ ಕರ್ತಾ ಸ್ತ್ರೀಯ.